हॅलो, गुड इव्हनिंग. सर्वांना माझा नमस्कार. वी वेलकम ऑल ऑफ यू इन द वंडरफुल नेम ऑफ जीसस. प्रभू येशूच्या अद्भुत नामामध्ये आम्ही सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. थँक्यू फॉर जॉइनिंग अस एज वी कम टुगेदर टू लर्न गॉड्स वर्ड. देवाचं अद्भुत वचन शिकण्यासाठी एकत्र आल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर न्यू कोर्स कॉल्ड डिसायपलशिप. आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करत आहोत. त्या विषयाचं नाव आहे शिष्यत्व. Let's pray. प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you as we come before you. स्वर्गीय पित्या, आम्ही नम्र होऊन तुझ्या दयासनासमोर येतो. What a privilege it is to come before you with great confidence. आणि खात्रीनं विश्वासानं तुझ्या चरणाजवळ येण्यामध्ये आम्हाला किती सुसंधी आहे. Because you are our father and we are your children. कारण तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, आम्ही तुझी लेकरं आहोत. With great confidence, we come before you, bring our with our hearts full of thanksgiving. कृतज्ञतेच्या अंतःकरणाने आम्ही विश्वासाने तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो. Thank you for giving us your word. तुझ्या अद्भुत वचनाबद्दल धन्यवाद. Thank you for giving us the opportunity to learn from your word, learn about you more and more. तुझ्या वचनातून तुझ्याविषयी अधिक आणि अधिक शिकण्याची संधी आम्हाला दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. Lord, we pray for your anointing upon us. आमच्यावर तुझा अभिषेक असावा म्हणून आम्ही तुला प्रार्थितो. Because your spirit reveal the deepest things. कारण तुझा आत्माच आम्हाला तुझ्या विषयीच्या गहन गोष्टी प्रगट करतो. Because the spiritual things must be understood in a spiritual way by the power of the Holy Spirit. कारण आत्मिक गोष्टी आत्मिक रीतीनंच आम्हाला समजायला हव्यात आणि त्या पवित्र आत्मा आम्हाला समजावून देतो. Bless my dear brothers and sisters, Lord. भारतामधील माझ्या सर्व बंधू भगिनींना आशीर्वादित कर माझ्या प्रभू. Bless me and Pastor Dongre as we teach a word. आणि मला आशीर्वादित कर, आमचे भाषांतरकार आहेत त्यांना देखील आशीर्वादित कर. In your precious name we pray. तुझ्या अद्भुत नावाने प्रार्थना केली म्हणून नाही. आमेन. Amen. Amen. So here we have discipleship. I share my screen with you. आणि आजचा जो विषय आहे शिष्यत्व, माझ्या स्क्रीनवर लॅपटॉपच्या स्क्रीन कॉम्प्युटरच्या काही गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. If you have your Bible, would you please open with me Matthew chapter 28. आणि तुमचं पवित्र शास्त्र उघडा आणि मत्तै कृत सुवर्तमान याचा 28वा अध्याय आपण उघडूया. मत्तै कृत सुवर्तमान अध्याय 28. Matthew chapter 28 speak about the greatest event in the history of humanity. आणि मत्तयाचा 28वा अध्याय मानव जातीच्या इतिहासातील एक सर्वात अद्भुत घटनेविषयी आम्हाला माहिती देतो. It talks about the empty tomb, the resurrection of Jesus Christ. आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेली अद्भुत गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणातून पुन्हा जिवंत होणं, त्याचं पुनरुत्थान होणं आणि त्याची कबर मोकळी असणं. And when he rose again, he never went back to the grave. आणि कबरेतून पुन्हा जिवंत झाल्यानंतर प्रभू येशू कधीही पुन्हा कबरेकडे गेला नाही. And as the Bible says, and as he said, he lives forever and forever. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू म्हणतो मी सदा सर्व काळ जिवंत आहे. And his resurrection, Jesus' resurrection, give us the hope beyond the grave that when we die in Jesus,
our bodies will be resurrected. आणि प्रभू येशूच्या मरणातून उठल्याद्वारे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला एक महान आशा प्राप्त झालेली आहे की आम्ही देखील आमच्या मृत्यूनंतर पुन्हा उठणार आहोत, पुन्हा जिवंत होणार आहोत. And then after his resurrection, Jesus gave a great commission. आणि मरणातून पुन्हा उठल्यानंतर, पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू येशून आपल्या शिष्यांना महान आज्ञा दिली. And it start with verse number 18. आणि मत्तै कृष्णवर्तमानाच्या 28व्या अध्यायाच्या 18व्या वचनापासून ही महान आज्ञा सुरू होते. The Bible says, then Jesus came and spoke to them, spoke to his disciples, saying, all authority has been given to me in heaven and on earth. मत्तै 28:18, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी म्हणजे शिष्यांशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. Now go therefore and make disciples of all the nation, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. Teaching them to observe all things that I have commanded you, and lo, or behold, I am with you always, even to the end of the age. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावया शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. Now here Jesus gave the commission. He commanded his disciple to make disciples. आणि प्रभू येशून पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना ही महान आज्ञा देताना, तुम्ही जाऊन लोकांना सुवार्ता सांगा आणि त्यांना शिष्य बनवा असं सांगितलं. And teach them all things. आणि मी जे काही तुम्हाला शिकवलं ते तुम्ही इतरांना शिकवा अशीही प्रभू येशून शिष्यांना आज्ञा दिली. So we must teach people all things, the whole counsel of God. आणि म्हणून आम्ही देखील लोकांना देवाचा पूर्ण मनोदय शिकवायला पाहिजे. And here we find the beautiful promise that I will be with you always, even to the end of the age, even to the end of the earth. आणि त्यानंतर प्रभू येशून दिलेलं अद्भुत अभिवचन आम्हाला पाहावयास मिळतं. प्रभू येशू म्हणतो, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. आमेन. So the discipleship is a journey to become like Jesus. आता शिष्यत्व म्हणजे या पृथ्वीवरील आमचा प्रवास येशू सारखं बनण्यासाठी. The great evangelist Billy Graham has put in this way. आणि महान सुवार्तिक बिली ग्रॅम यांनी अशा प्रकारे म्हटलेला आहे, To be a disciple is to be committed to Jesus Christ as Savior and Lord. शिष्य बनणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार करून त्याला समर्पित होणे. And he is committed to follow Jesus every day. दररोज येशूच्या माग त्याचे अनुयायी बनून चालणे. To be disciple is also to be disciplined in our bodies, minds and souls. येशूचा शिष्य बनणे म्हणजे आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये आणि आमच्या जीवामध्ये आम्हाला एक शिस्त लावून घेणे. आय थिंक दिस इज व्हेरी पॉवरफुल स्टेटमेंट. आणि हे अत्यंत सामर्थ्यशाली विधान आहे.
that discipleship is a life of discipline, and discipline in our bodies, mind, and soul. शिष्यत्व म्हणजे एक शिस्त लावून घेणं आहे. ही शिस्त कशामध्ये लावायची आहे? आमच्या शरीरासाठी, आमच्या मनासाठी आणि आमच्या जीवासाठी. Dietrich Bonhoeffer has put in this way. आणि इग्निस पीटरसन या सेवकांनी असं म्हटलेलं आहे. No, Dietrich Bonhoeffer, that German. जर्मन डिट्रिच बोनहोफर. हा थर्ड वन डिट्रिच बोनहोफर या सेवक देवाचे असं म्हणतात. He has put in this way that Christianity without discipleship is always Christianity without Christ. हा डिट्रिच बोनहोफर हे जर्मन सेवक असं म्हणतात की शिष्यत्वाशिवाय ख्रिस्त ख्रिस्तीत्व म्हणजे ख्रिस्ताशिवाय ख्रिस्ती होणं आहे. So if we are just believer and not a disciple, then we have Christianity but without Christ. That's what he means. आम्ही विश्वासणारे आहोत पण शिष्य बनलेले नाहोत, तर याचा अर्थ आम्ही ख्रिस्ती आहोत पण ख्रिस्ताशिवाय आहोत. Remember, Jesus didn't say, make them Christian. लक्षात घ्या, प्रभू येशून ही आज्ञा दिली नाही की सुवार्ता सांगा आणि लोकांना ख्रिस्ती बनवा. Jesus said, make them disciples. प्रभू येशून आज्ञा दिली, सुवार्ता सांगा आणि लोकांना शिष्य बनवा. That Christian word came much later in the book of Acts when the believers were called Christian, and Christian mean little Christ. आणि ख्रिस्ती हा शब्द प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही वाचतो की अनेक वर्षानंतर अस्तित्वात आला आणि त्या काळात येशूच्या अनुयायांना लोकांनी ख्रिस्ती असं म्हणण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती म्हणजे लहान छोटे ख्रिस्त. So we don't have Christianity without Christ. आणि ख्रिस्ताशिवाय ख्रिस्तीत्व असू शकत नाही. If Christianity is without Christ, what is left? Nothing. आणि ख्रिस्ताशिवाय जर ख्रिस्तीत्व असलं तर मग आता काय उरणार त्यामध्ये? And that can only happen when we become Jesus's disciple on a daily basis. आणि दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही येशूचे शिष्य बनतो त्याच वेळी हे घडतं. Now the question comes, what is discipleship? आता आमच्या समोर प्रश्न आहे की शिष्यत्व म्हणजे नेमकं काय? The first of all, we need to find the word. What does it mean by disciple? आणि मग आम्ही पवित्र शास्त्रामध्ये शिष्य हा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय हे पाहूया. So disciple is a learner who follows his master. आता शिष्य म्हणजे एक शिकणारा किंवा विद्यार्थी आहे जो आपल्या शिक्षकाचं किंवा धन्याचं अनुकरण करतो आहे किंवा त्याच्यापासून शिकतो आहे. So disciple is the one not only he follow or get the information or the transfer of information from his master or teacher, but imitate master's life. आणि शिष्य हा व्यक्ती असा आहे जो फक्त आपल्या धन्याकडून किंवा शिक्षकाकडून
माहिती उपलब्ध करून घेत नाही, तर तो आपल्या शिक्षकाचं किंवा धन्याचं जीवनाचं अनुकरण करतो. So a disciple is the one who imitates his teacher's life, his values, and then he reproduces his teaching. आणि शिष्य हा असा व्यक्ती आहे जो आपल्या शिक्षकांचं जीवन आणि मूल्य स्वीकारतो आणि आपल्या जीवनाच्या द्वारे ती पुनरुत्पित करतो. Discipleship is a process of learning to love and follow Jesus. प्रभू येशूचे अनुयायी बनणं आणि प्रभू येशूवर प्रीती करणं या प्रक्रियेला देखील शिष्यत्व असं म्हटलेलं आहे. So, disciple is used many times in the Bible. आणि शिष्यत्व हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेला वापरण्यात आलेला आहे. A disciple is not just a good moral person or a religious, sincere religious person. आणि शिष्य हा एक चांगला नैतिक व्यक्तीच फक्त नाही किंवा एक गंभीर व्यक्ती धार्मिक व्यक्तीच फक्त नाही. A disciple submit to Jesus in all his life. शिष्य हा प्रभू येशूच्या चरणी आपल्या पूर्ण जीवनासाठी समर्पित झालेला असतो. He loved Jesus. He worshiped Jesus. तो येशूवर प्रीती करतो, तो येशूची नियमितपणे आराधना करतो. Then his character is changed. His life is changed. His perspective is changed. आणि मग त्याची जीवनमूल्य बदलली जातात, त्याचा स्वभाव बदलतो. And then he is obeyed to make disciples. आणि मग हा शिष्य पुढे अनेक शिष्यांना तयार करतो. So, a disciple continues. आणि शिष्य आपल्या शिष्यत्व शिष्य बनवण्याच्या प्रक्रियेला पुढे चालू ठेवतो. So, a disciple continues in word. Love others, bear fruit. शिष्य वचनामध्ये पुढे चालत राहतो, तो आपल्या जीवनामध्ये फलदायी होतो. Put Jesus first. आणि आपल्या जीवनामध्ये येशूला प्रथम स्थान देतो. So a disciple is the one who follows Jesus with his head. आणि शिष्य हा असा व्यक्ती आहे आपल्या संपूर्ण विचाराच्या द्वारे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो. इट मीन विथ हिज थिंकिंग अंडरस्टँडिंग. याचा अर्थ तो आपल्या विचारामध्ये आपल्या समजुतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो. Let's read Mark chapter 12 and verse number 30 to 31. Mark rut shubartman yacha 12va adhyay. Now here Jesus says Mark 13 Mark 12 Mark 12 13 to 17 30 yeah. 30 to 31. Here the Bible says Mark 12 30 ते 32 वचन आपण वाचूया. And yes. You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your mind, and with all your strength. Mark 12 30 31 आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने
व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. This is the first commandment. ही पहिली आज्ञा आहे. And the second, like it, is this, you shall love your neighbor as yourself. There is no other commandment greater than this. आणि दुसरी आज्ञा ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. So it's very important that we love the Lord with our understanding. आणि हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही नीटपणे समजून घेऊन आपल्या प्रभूवर प्रीती केली पाहिजे. Here it's very clear. Love the Lord with all your mind, understanding, thinking. आणि या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे, पूर्ण मनाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण विचाराने तू आपल्या प्रभूवर प्रीती कर. So we don't follow a blind faith. So that's why it's very important to know God with our understanding more and more and asking the Holy Spirit to reveal Jesus more and more. आम्ही अंधविश्वास ठेवत नाही, म्हणून आम्ही पवित्र आत्म्याला विनंती करतो की पवित्र आत्म्याने आम्हाला येशू विषयीच्या गोष्टी अधिक आणि अधिक स्वरूपात प्रगट कराव्यात किंवा दाखवून द्याव्यात. Let me caution here that we cannot know everything with our understanding. There is a point, there is a time when we have to accept also things by faith. आणि हेही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या मानवी समज बुद्धीनुसार सर्व गोष्टी येशू विषयीच्या आम्ही समजून घेऊ शकत नाही. अनेक गोष्टी केवळ आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकतो. And that's why to know God with our mind, with our head, understanding, thinking, we need to study God's word. आणि म्हणून आमच्या विचारामध्ये, समजुतीमध्ये आम्ही देवाला समजून घेण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची आवश्यकता आहे. And at the same time, we ask Holy Spirit to reveal spiritual things to us. Reveal Jesus to us more and more. त्याच वेळेला पवित्र आत्मा आम्हाला येशू विषयीच्या गोष्टी अधिक आणि अधिक स्वरूपात प्रगट करण्यास मदत करतो किंवा सहाय्य करतो. And then at the same time we read God's word and we read spiritual books and learn from Bible teachers. आणि मग आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, आम्हाला आत्मिक पुस्तकांची गरज आहे आणि आत्मिक ज्ञान देणारे, पवित्र शास्त्राचं ज्ञान देणारे जे संदेशकार आहेत, शिक्षक आहेत, त्यांची देखील आम्हाला आवश्यकता आहे. And then a disciple is the one who is changed by the love of God. शिष्य हा असा व्यक्ती आहे जो देवाच्या प्रीतीने परिवर्तित झालेला आहे किंवा त्याचं जीवन बदललेलं आहे. Of course not to, when our heart is changed then we are willing to love him passionately. ज्या वेळेला आमचं अंतःकरण बदलतं त्यावेळेला आम्ही अधिक आवेशानं देवावर प्रीती करायला सुरुवात करतो.
कवितांच्या 300. Esther Babakar, would you kindly help us with the Some disturbance is there. There is disturbance, yeah. Esther Babakar. You can continue. Yeah. Okay. Hello, Hello. Yeah, I think Pastor, did you call me? I put you on as a co-host. So, okay. If you kindly. Yes. Yeah, I will take it. Thank you. Great. Now here we see that we need to, when our heart is changed, we learn to love God with our heart passionately. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणाचं परिवर्तन होतं, आमचं अंतःकरण बदललं जातं, त्यावेळेला आम्ही आवेशानं देवावर प्रीती करायला लागतो. That's what the Bible says, love the Lord with all your heart. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की संपूर्ण अंतःकरणाने देवावर प्रीती करा. In the Bible we find God said, you worship me, but your heart is far away from me. आणि पवित्र परमेश्वर म्हणतो, तुम्ही ओठाने माझी स्तुती करता पण तुमचं अंतःकरण माझ्यापासून खूप दूरवर आहे. You have rituals, but not the reality. आणि तुमच्याकडे धार्मिक गोष्टी आहेत पण वास्तव तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे सत्य नाही. You have traditions, but not the transformation. तुमच्याकडे रूढी परंपरा आहेत पण तुमच्यामध्ये बदल घडलेला नाही. You worship me, but your heart is somewhere else. तुम्ही ओठाने माझी आराधना करता, स्तुती करता, पण तुमचं अंतःकरण माझ्यापासून खूप दूर गेलेलं आहे. So that's why our disciple is the one who worship God, love God with his understanding. आणि म्हणून शिष्य हा असा व्यक्ती आहे जो पूर्ण समजुतीनं देवावर प्रीती करतो. And then he is committed to the mission of Christ. आणि तो ख्रिस्ताचं जे सेवा कार्य आहे त्या सेवा कार्याशी समर्पित बनतो. So his hands are available to serve the Lord. आणि तो ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी नेहमी उपलब्ध राहतो. He says, take my hand and use for your glory and for your honor. आणि तो जणू काय असं म्हणतो की माझं जीवन घे, माझा हात घे प्रभू, आणि तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग करून घे, माझं अंतःकरण घे आणि तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग करून घे. लॉर्ड, आय डोंट वॉन्ट टू बी अ स्पेक्टेटर, बट आय वॉन्ट टू बी द पार्टिसिपेटर. आणि तो जणू काय देवाला असं म्हणतो की देवा, मला फक्त बघ्याची भूमिका नको आहे, मला तुझ्या सेवा कार्यामध्ये सामील करून घे. I don't want to see things happening, but I want to make things happening. आणि मला फक्त गोष्टी घडलेल्या पाहायच्या नाहीत, तर माझ्या द्वारे, माझ्या सेवा कार्यामुळे गोष्टी घडाव्यात अशी माझी इच्छा आहे. You know, in the church we see there are people who don't do anything and then they criticize the people who do something.
आणि मंडळ्यांमध्ये असे ख्रिस्ती लोक आम्ही पाहतो, ते स्वतः काहीच करत नाहीत देवाच्या राज्यासाठी, पण जे मंडळातील लोक काहीतरी देवाच्या राज्यासाठी सेवा कार्य करत असतात त्यांना ते नेहमी नावं ठेवतात किंवा त्यांच्यावर टीका करतात. They sit back, they just watch what others are doing, and if they make any mistake, then they start to criticize. आणि इतर लोक काय करतात हे शांतपणे ते पाहतात, आणि एखादी जर त्यांच्याकडून चूक झाली तर मोठा त्याचा गवगवा करतात, त्याची मोठी जाहिरात करतात, त्यांच्यावर टीका करतात. This is not discipleship. हे शिष्यत्व नव्हे. A disciple is the one who worship God with his head, heart and hands. शिष्य हा असा व्यक्ती आहे जो आपल्या मस्तकाने म्हणजे विचाराने, आपल्या हृदयाने आणि आपल्या हाताने म्हणजे आपल्या सेवा कार्याद्वारे देखील देवावर प्रीती करतो. Every day when he read his word, he tune his ear to hear the voice of Jesus. प्रत्येक दिवशी ज्या वेळेला हा शिष्य देवाचं वचन वाचतो त्यावेळेला देवाच्या वचनातून देव काय बोलत आहे याकडे तो आपले कान लावतो. Every day, may God help us to hear the voice of Jesus. दररोज प्रभू येशूची वाणी त्याच्या वचनामधून ऐकण्यासाठी तो उत्सुक असतो. Every day we have desire, Lord, I want to touch somebody's life for you. आणि प्रत्येक दिवशी तो प्रभूकडे इच्छा धरतो, प्रार्थना करतो की प्रभू तुझ्यासाठी मला आज कुणाला तरी स्पर्श करण्याची गरज आहे. Now, disciple means learning about Jesus. आणि शिष्यत्व म्हणजे काय? शिष्य म्हणजे काय? जो येशू विषयीच्या गोष्टी शिकत राहतो. Disciple means becoming like Jesus. शिष्य म्हणजे येशू सारखं बनणं. The way he had compassion, we have compassion. येशूच्या अंतकरणामध्ये जसा लोकांच्या साठी कळवळा होता तसा कळवळा आमच्या अंतकरणामध्ये देखील धारण करणं. द वे ही वॉज हम्बल वी बिकम हम्बल. जसा प्रभू येशू ख्रिस्त लीन आणि नम्र होता तसे आम्हीही लीन आणि नम्र बनणं. अँड इफ वी रेकग्नाइज वी एक्झामन अवर लाईफ as we see in the mirror of God's word, we recognize that there is some kind of pride in our life. We bring to the Lord and we say, Lord, smash my pride. आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी, गर्व इत्यादी पाहतो तर आम्ही प्रभूला सांगतो की प्रभू माझ्या जीवनातून तू या गोष्टी काढून टाक, मला शुद्ध आणि पवित्र कर. So the disciple mean to think the way Jesus thinks. शिष्य म्हणजे येशू जसा विचार करतो तशा पद्धतीने विचार करायला शिकणं. Disciple means to feel the way Jesus feels. शिष्य म्हणजे येशूला ज्या गोष्टी जाणवतात त्या गोष्टींची जाणीव होण्यासाठी प्रयत्न करणं. Disciple mean acting and reacting the way Jesus does. प्रभू येशू या जगामध्ये असताना त्यानं जे कार्य केलं आणि अनेक गोष्टींना
त्यानं जो प्रतिसाद दिला तशा प्रकारचं कार्य आणि प्रतिसाद आमच्या जीवनामध्ये देखील देण्याचा प्रयत्न करणं. So the disciple abides in God's word, live in God's word, nourishes in God's word. म्हणून शिष्य हा देवाच्या वचनामध्ये रमतो, देवाचं वचन शिकतो आणि देवाचं वचन ग्रहण करतो. And that's why a disciple is the one who teaches the whole, first of all, he believes the whole counsel of God, and then he teaches the whole counsel of God. आणि म्हणून येशूचा शिष्य हा असा व्यक्ती आहे जो देवाच्या संपूर्ण मनोदयावर विश्वास ठेवतो आणि नंतर देवाचा संपूर्ण मनोदय इतरांना शिकवण्यासाठी तयार होतो. So that's why it's very important in our churches, very systematically, all the teaching, the doctrine of the Bible must be taught. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक ख्रिस्ती मंडळीमध्ये देवाच्या विषयीचे किंवा पवित्र शास्त्र विषयीचे सिद्धांत शिकवले गेले पाहिजेत. And even book by book in our Bible study, the book by book, as I said, we teach God's word, words by words. प्रत्येक मंडळीमध्ये पवित्र शास्त्रातील प्रत्येक पुस्तकातील गोष्टी शिकवला जाण्याची आवश्यकता आहे. Because the source of discipleship, the textbook for discipleship is the word of God. कारण शिष्यत्व होण्याचा पुस्तक किंवा शिष्यत्व होण्याच्या गोष्टी कोणत्या पुस्तकातून आम्ही शिकतो तर ते म्हणजे देवाच्या वचनातून, पवित्र शास्त्रामधून. इट्स प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल ऑफ गॉड्स वर्ड इन्स्ट्रक्ट अस. देवाच्या वचनातील तत्व किंवा देवाच्या वचनातील सिद्धांत आम्हाला बोध करतात. Let's read Romans chapter 15 and verse number 4. रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 4th वचन आपण वाचूया. रोम 15:4. For whatever things were written before were written for our learning. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आमेन. सो हियर द थिंग्स दॅट वर रिटन बिफोर इन द वर्ड ऑफ गॉड, इट वॉज रिटन फॉर अवर लर्निंग, that through patience and comfort of scripture we might have hope. Je kai shastrat purvi lihile te sarva aplya shikshana karta lihile yasathi ki dhiracha va shastra pasun milnarya uttejanacha yoge apan asha dharavi. Open with me 1 Corinthians chapter 10 and verse number 6 and 11. पहिले करिती याचा 10वा अध्याय 6वं वचन आणि 11वं वचन आपण वाचूया. पहिले करिती 10:6-11. Now here the Bible says, brethren, verse number 1. Moreover, brethren, I do not want you to be unaware that all of our fathers were under the cloud, all
through the sea, all were baptized into Moses in the cloud and in the sea. पहिले करीत 10:1-2 बंधुजन हो आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. So here Paul is teaching them about the baptism that happened in the Old Testament. आणि संत पॉल याद्वारे इस्रायल लोक मिसरातून कनानमध्ये जात असताना तांबड्या समुद्रामध्ये जणू काय त्यांचा बाप्तिस्मा झाला असं करीत येथील मंडळीला बोध करत आहे. And then Paul speak about the spiritual food, the manna that came from heaven and the water that came from the rock. आणि पुढे आत्मिक अन्नाविषयी संत पॉल त्यांना सांगतो आहे की ते एकच आध्यात्मिक पाणी प्याले आणि त्यांना स्वर्गातून एकाच प्रकारचा अन्न मान्ना देव पुरवत होता. Verse number 6 says, now these things became our examples. 6 वचनामध्ये आम्ही वाचतो या इस्रायल लोकांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी आपल्याला उदाहरणा दाखल झाल्या. So there are examples in the word of God to follow. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्हाला काही गोष्टी उदाहरणा दाखल दिल्या आहेत जेणेकरून आम्ही त्या लक्षात ठेवाव्यात आणि आम्ही त्याचं अनुकरण करावं. एक्झाम्पल ऑफ डॅनियल, हाऊ ही वॉज एबल टू इन्फ्लुएन्स अ पॅगन किंग अँड इवन 4 ग्रेट किंग्स अँड एम्पायर्स. आणि उदाहरणार्थ दानियलाचं उदाहरण आहे की दानियल राजाच्या दरबारामध्ये कशा प्रकारे तो वागला आणि 4 राजांच्या कारकिर्दीमध्ये दानियलचा राजांच्या दरबारामध्ये प्रभाव होता. हाऊ डेव्हिड वॉज एबल टू अचीव समथिंग दॅट वॉज इनसरमाउंटेबल. आणि दाविदानं ही देखील अशक्य अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये शक्य करून दाखवल्या. हाऊ एस्टर रोज अँड गेव लीडरशिप टू द नेशन दॅट वॉज इन अ नीड ऑफ डेस्परेशन. आणि अत्यंत संकटात असलेल्या यहुदी लोकांना एस्तेरच्या नेतृत्वानं तारलं किंवा त्यांचा बचाव केला. सो द एक्झाम्पल इन द वर्ड ऑफ गॉड, गुड एक्झाम्पल अँड बॅड ऑफ कोर्स, टीचिज अस, वॉर्न्स अस. आणि चांगली उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आमच्यासाठी आहेत, काही वाईट उदाहरणं देखील आहेत. आणि ही दोन्ही उदाहरणं देवानं आम्हाला यासाठी दिलेली आहेत की आम्ही त्यांच्यापासून बोध घ्याव्या, आम्ही त्यांच्यापासून शिकावं. देर आर सर्टन थिंग्स दॅट शॅडो अँड देर आर टाइप्स दॅट इल्युमिनेट्स कन्वे द मेसेज अबाउट जीसस क्राइस्ट. आणि जुन्या करारामध्ये अनेक अशा उपमा आहेत, अनेक अशी प्रतीक आहेत जे आम्हाला येशू ख्रिस्ताचं दर्शन घडवतात किंवा येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी कथन करतात किंवा दाखवतात. फॉर एक्झाम्पल, एज द मॅना केम फ्रॉम हेवन, इट टीचेस अस that Jesus, the living bread, the bread of life, also came from heaven. उदाहरणार्थ इस्रायल लोकांना 40 वर्ष देवानं स्वर्गातून मान्ना पुरवला भोजनासाठी
आणि मग आम्ही पाहतो नव्या करारात प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली आमच्यासाठी जिवंत भाकर असा आहे. The water came from rock. It shows that the living water will come from the rock of ages, Jesus Christ. आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो अरण्यामध्ये खडक फोडून देवान लाखो इस्रायल लोकांची तहान भागवली. नव्या करारात आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत पाणी आहे जो आमची आत्मिक तहान भागवतो. सो द मेसेज ऑफ गॉड्स वर्ड मेक अस वाईज. द बायबल से वाईज अनटू सॉल्वेशन. आणि पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या वचनातील गोष्टी आम्हाला शहाण किंवा सूज्ञ बनवतात. सो प्लीज राईट डाऊन हिब्रू चॅप्टर 10 वर्स नंबर 1. इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय पहिलं वचन. अँड देन सेकंड टिमोथी चॅप्टर 3 वर्स नंबर 14-15. दुसरे तिमोथी 3:14-15. So what is the attitude of a disciple? आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याची मनोवृत्ती कशा प्रकारे असली पाहिजे? Attitude is, Lord, speak to me. Here I am. आणि शिष्याची मनोवृत्ती अशी असली पाहिजे, त्याने सदैव देवाची प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू तू माझ्याशी बातचीत कर. That's what Samuel said, here I am. First he couldn't recognize who was speaking to him, but once he realized that God was speaking to him, he said, Here I am, speak to me. ज्या वेळेला हन्नेन शमूएल बाळाला मंदिरामध्ये एली याजकाच्या स्वाधीन केलं, त्यावेळेला देवान शमूएलला हाक मारली. सुरुवातीला शमूएलला कळालं नाही की कोण आपल्याला हाक मारतोय, पण ज्या वेळेला शमूएल बाळाला कळालं की देव आपल्या बरोबर बोलत आहे, त्यावेळेला शमूएल म्हणाला, हे देवा बोल, तुझा दास ऐकत आहे. Here we can learn the lesson that sometimes we confuse God's voice with someone else's voice. आणि यातून आम्हाला हा धडा शिकायला मिळतो, कधी कधी जीवनामध्ये आम्ही देवाची वाणी आणि इतर माणसाची जगातली वाणी यामध्ये फरक करू शकत नाही, ओळखू शकत नाही. And here you can write the reference 1 Samuel chapter 3 and verse number 10-11, and you can read the whole chapter. हा आणि तुम्ही हा संदर्भ लिहून घ्या, पहिले शमूएल 3:10-11 किंवा संपूर्ण 3 तुम्ही वाचू शकता. Second attitude is, a disciple says, Here I am, send me. येशूच्या शिष्याची दुसरी मनोवृत्ती अशी असली पाहिजे, हे प्रभू मी येथे आहे, मला पाठव. Now when Isaiah the prophet had the revelation of God, ज्या वेळेला यशया संदेष्ट्याला स्वर्गाचा दृष्टांत प्राप्त झाला, his life was changed. त्याचं जीवन बदललं गेलं. And then he heard, the voice came, who will go for us? Whom should I send? त्यानं वाणी ऐकली की माझ्यासाठी कोण जाईल, मी कुणाला पाठवू. And Isaiah said, here I am, Lord, send me. आणि मग यशया म्हणाला, प्रभू
मी येथे आहे, मला पाठव, मी तयार आहे. मेक माय मिशन फील्ड वेअर एव्हर आय एम. आणि हे प्रभू, जिथं मी आहे तिथं माझ्या सेवा कार्याचं क्षेत्र बनू दे. इफ आय एम वर्किंग इन द हॉलिवूड और बॉलिवूड, मेक मी, दॅट्स माय मिशन फील्ड, सेंड मी देअर. मी जर हॉलिवूड मध्ये किंवा बॉलिवूड मध्ये सिने क्षेत्रामध्ये जर काम करत असेल तर ते सिने क्षेत्र माझ सेवा कार्याचं क्षेत्र बनू दे. इफ यू आर इन अ बिझनेस वर्ल्ड यू से लॉर्ड यूज मी हियर, दिस इज माय मिशन फील्ड. आणि तुम्ही जर बिझनेस किंवा उद्योग धंद्यामध्ये असाल तर तुम्ही प्रभूला म्हणू शकता, प्रभू हे उद्योग धंद्याचं क्षेत्र माझ सेवा कार्याचं क्षेत्र बनू दे. If you're a teacher, that's your mission field. You say, send me, Lord. आणि तुम्ही जर शिक्षक आहात तर तेच तुमचं सेवा कार्याचं क्षेत्र आहे. तुम्ही म्हणू शकता, हे प्रभू मला पाठव. So, a disciple hear the Lord, obey the Lord, and say, send me. आणि शिष्य म्हणजे जो असा व्यक्ती आहे तो आपल्या गुरुचं, आपल्या शिक्षकाचं अनुकरण करतो आणि तो म्हणतो, प्रभू मी या ठिकाणी आहे, मला पाठव. Another thing that a disciple is the one who holds the truth. शिष्य हा असा व्यक्ती आहे जो सत्य धारण करतो. यु नो वी लिव्ह इन द वर्ल्ड ऑफ लाइज अँड डिसेप्शन. आणि तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये खोटेपणा आणि फसवा पसवी असलेल्या जगामध्ये दररोज आम्ही जीवन जगत आहोत. बट स्टील पीपल लुकिंग फॉर द ट्रुथ. पण अशा जगामध्ये जगताना देखील लोक सत्याच्या शोधामध्ये आहेत. And that's why Jesus said, you shall know the truth and the truth will set you free. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Book of Proverbs says, buy the truth and sell it not. हा, आणि नीतीसूत्र आम्हाला बोध करते की सत्य विकत घ्या, सत्य दुसऱ्यांना विकू नका. Here I want to give you a little homework. First King chapter 22. विद्यार्थ्यांसाठी आता गृहपाठ आहे, लिहून घ्या. पहिले राजे याचा 22वा अध्याय. पहिले राजे 22. So I would like you to read this chapter and highlight all these examples that we are going to talk. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, पहिले राजे 22वा अध्याय तुम्ही बारकाईने वाचा आणि त्यातून खालील गोष्टी पडताळून पहा. Here is a king called Ahab who hated the truth. या ठिकाणी इस्रायलचा राजा अहाब आहे जो नेहमी सत्याचा द्वेष करणारा व्यक्ती आहे. Now there were some prophets who perverted, twisted the truth. त्यानंतर काही संदेश आम्ही पाहतो जे सत्याचा विपर्यास करणारे, सत्यामध्ये बदल करताना आम्हाला दिसतात. But then there was a man called Jehoshaphat
He wanted to be, wanted the truth on his side. पण त्यानंतर त्या ठिकाणी यहोशाफाट नावाचा देखील व्यक्ती आहे आणि त्याची इच्छा आहे की सत्य त्याच्या बाजूला असावं, त्याच्या जवळ असावं. And then there was another man called Micaiah, wanted to be on the side of truth. आणि त्यानंतर अजून एक व्यक्ती आहे, त्याचं नाव मिखाय, आणि तो सत्याच्या बाजूने उभे राहिलेला आम्ही पाहतो. So please read 1 Kings chapter 22 and study and find the example who hated the truth, who perverted the truth, who wanted the truth. So all these examples. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे, पहिले राजे 22 अध्याय तुम्ही बारकाईने वाचा आणि अहाब, संदेष्टा, यहोशाफाट आणि मिखा यांच्या जीवनामध्ये त्यांनी सत्याचा कशा प्रकारे सामना करा हे विद्यार्थ्यांनी शोधून काढायचं आहे आणि ते लिहायचं आहे. Write the summary of this lesson. आणि या धड्याचा सारांश लिहून काढा. And say, Lord, in what way, in what area of my life you're speaking to me as your disciple, and I want to be your disciple more and more. आणि प्रभूजी प्रार्थना करा की हे प्रभू, मला अधिकाधिक रीतीने तुझा शिष्य बनायचा आहे, म्हणून तुझा शिष्य बनण्यासाठी कोण कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी पडतो आहे त्या तू कृपा करून मला दाखवून दे. Remember, discipleship is a journey to become like Jesus. लक्षात ठेवा, शिष्य बनणं म्हणजे येशू सारखं बनण्यासाठी करत असलेला प्रवास. Don't be sidetracked. Don't take a detour. Just stay. As the Bible says, look unto Jesus, who is the finisher, author and the finisher of our faith. आणि या शिष्य बनण्याच्या प्रवासामध्ये असताना आजूबाजूला पाहू नका, आपला मार्ग सोडून इकडे तिकडे वळू नका. प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि शेवट आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून शिष्यत्वाच्या मार्गाने चालत राहा. Wonderful. Pastor Dongre, would you kindly close us with prayer? आता आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची सांगता करू. सर्वसंमत परमेश्वरा, शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की आम्ही केवळ विश्वासणारे असू नये तर आम्ही शिष्य बनावं, आणि केवळ आम्ही शिष्य बनू नये तर आम्ही इतरांना शिष्य बनवण्यासाठी प्रयत्न करावा. आज तुझ्या पवित्र वचनातून शिष्यत्वासंबंधी, शिष्य बनण्यासंबंधी अनेक गोष्टी आम्ही शिकलो. त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. शिष्य बनण्यामध्ये असणारे सर्व अडथळे पार करण्यासाठी, आमच्यामध्ये शिष्य बनण्यासाठी असलेल्या सर्व उणीवा नैश करण्यासाठी तू मदत कर. या पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन कर. Amen. 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 Praise the Lord. God bless you. We log out, then we log in.